नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज दहावी आणि बारावीच्या एक्झामशी रिलेटेड एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे ती म्हणजे इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या एक्झाम आता पोस्टपॉन झालेल्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आलेले आहे बघा तुमच्या स्क्रीनवर सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे टी व्हीमध्ये ही न्यूज ब्रेकिंग न्यूज आता आलेली आहे ठीक आहे आपलं मान्य श्री एज्युकेशन मिनिस्टर वर्षा गायकवाड मॅडम आणि सी एम सर उद्धवजी ठाकरे साहेब यांची काय झाली आज मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांचं म्हणजे त्यांचं असं डिस्कशन झालं की दहावी आणि बारावीच्या एक्झाम ह्या एप्रिल महिन्यामध्ये घेणं पॉसिबल नाही बिकॉज कोरोनाचे पेशंट वा केसेस वाढत आहेत त्याच्यामुळं त्यांनी मॅडमनं असं डिसिजन घेतलेला आहे की दहावी आणि बारावीच्या एक्झाम आता पोस्टपोन करण्यात आलेला आहे तर दहावीची जी एक्झाम आहे आता ती जून महिन्यामध्ये होणार आहे ठीक आहे जून महिन्यामध्ये होणार आहे जी की एकोणतीस एप्रिलला डिक्लेअर केली होती बट आता जूनमध्ये होईल आणि इयत्ता बारावीची जी एक्झाम आहे ती मे महिन्याच्या एंडिंगला होणार आहे बरोबर बघा आता तुम्हाला आपल्याला जे अभ्यास करण्यासाठी आणखीन आता आपल्याला एक महिना शिल्लक भेटलेला आहे त्याचबरोबर हे जे आता एप्रिलचे काही दिवस भेटले आपल्याला एप्रिलचे दहा पंधरा दिवस आणि आणखीन पुढचा महिना म्हणजे आणखीन आता अभ्यास झाला मग ज्या मुलांचा आता काहीच अभ्यास झालेला नाही त्यांनीसुद्धा आता स्टडीज स्टार्ट करा कारण आपल्याकडे सुवर्ण गोल्डन चान्स आता भेटलेला आहे त्याच्यामुळं काहीच रिझन्स देऊ नका आता काहीच बहाने देऊ नका कीप स्टडिंग स्टेप होकस ऑलवेज बी पॉझिटिव्ह ओके okay? आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही न्यूज शेअर करा त्यांना पण कळू द्या की एक्झाम आता पोस्टपॉन झालेला आहेत सो डोंट वरी अबाउट एक्झाम किप स्टडिंग स्टेप होकस ऑलवेज बी पॉझिटिव्ह अँड आय एम ऑलवेज विथ यू सो बाय टेक केअर हॅव अ नाईस डे